माझं नाव भगवान गुलाबराव जगदने आहे आणि माझं राहतं घर आहे आणि इथं नाला चौडा करायचा म्हणून त्यांना सांगितलं आणि सफाई करायच्या नावाखाली आमचे घरं तोडले त्यांना, आम्हाला नोटीस दिली नाही काय नाही, आमच्यावर इथं येऊन अन्याय केला त्यांना आणि इथली नाल्याची आतापर्यंत काही सफाई नाही, 3 महिने झाले कोणी येऊन बघितलं नाही काय नाही, ह्या ठिकाणी येऊन कोणीतरी बघायला पाहिजे होतं, याच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे होती, आतापर्यंत काही नाही केलं, आमच्यावर एकतर्फी अन्याय करण्यात आलेला आहे आणि ह्या ठिकाणी येऊन अजून पाहणी करण्यासाठी या आमच्या घरामध्ये मच्छर आला, घाणीमुळं लेकरं आजारी पडा लागले सतत, आम्हाला सतत लेकराला दवाखान्यात घेऊन जावं लागलं, आमचंसुद्धा तब्येत एकदम खराब व्हावं लागली, इथे येऊन आमचं हे जे काम करण्याचं निमित्तानं केलेलं आहे तर ते काम पूर्ण करावा, अन्यथा आमची नुकसान भरपाई करून द्यावा, आमच्या गरीबावर अन्याय केलेला आहे, आमची जीवनाची पुंजी लावून आम्ही ते घरं दारं बनवलेले आहेत आणि आमचे घर त्यांना सहजरीतीनं तोडे त्यांना काहीच वाटा लागलं नाही, आज आम्ही कोणत्या प्रकारे काम कोणत्या प्रकारे आता घरं बांधावा आमच्याकडं क्षमता नाही, आतापर्यंत आमच्याकडं असतं तर आम्ही काहीतरी केलं असतं, परंतु एवढ्या मोठे लोक असून कोणीच येऊन त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही, आमचं निवेदन आहे की याच्याकडे येऊन कोणी लक्ष द्यावं। इस दुनिया में